सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. चंद्रभागा कारखाना व सीताराम कारखान्याचे चेअरमन ह्यावेळेस यांनी दिवाळी साजरा करण्यात करायला चालू केली, पण शेतकऱ्यांना अजून दिवाळी झालेली नाही. गेले 10 महिने झालं सीताराम कारखान्याची बिलं दिली नाहीत, चंद्रभागेची बिलं दिली नाहीत. ट्रॅक्टर मालकांचा मजुरांचा इतका मोठा प्रश्न आहे. आज ह्या रोडवरती लोक बाजार करतात, पण शेतकरी बांधव आज कचेरीपुढं बसायला वेळ आली. जर तुम्ही 2 दिवसात जर नाही बिलाची सोय केली आज उद्या, तर परवा दिवसापासून 100% काही आज आणि उद्या 2 दिवसातच नाही बिलं दिली तर चेअरमन, संचालक मंडळ, प्रशासन कोणालाही रस्त्यावर फिरू देणार नाही याची सर्वांनी दखल घ्यायची. सीताराम कारखाना खर्डी या कारखान्याला ऊस घातलेले जवळजवळ या ठिकाणी पंढरपूर तहसील कार्यालयाच्या समोर 200-250 शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत. या शेतकऱ्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये कारखान्याला ऊस पाठवलेला आहे, अद्यापही 1 रुपयाही बिल मिळालेलं नाही. वास्तविक कायद्यानुसार FRP नियमाने ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत FRP मिळणे बंधनकारक असताना आज 10 महिने झालं या शेतकऱ्यांना 1 रुपया मिळालेला नाही. आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत, जिल्हा प्रशासन असेल, साखर आयुक्त असतील, पंढरपूर तहसील असतील, प्रांत असतील, कारखाना प्रशासन असेल, यांना वेळोवेळी मागणी करून आंदोलनाचा इशारा देऊनसुद्धा यांनी कोणत्याही प्रकारचं दखल घेतली गेलेली नाही. या 25 तारखेच्या अगोदर या शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी मिळून आंदोलन दिलं होतं, आंदोलनाचा इशारा दिला होता, आणि 25 तारखेपासून आम्ही उपोषण चालू करून सांगितलं होतं. वास्तविक 1 दिवस आम्ही वाट पाहिली, या सर्व शेतकरी या संघटनेच्या संपर्कात आले होते, त्यांना 1 दिवस थांबण्याची आम्ही विनंती केली. खरं तर दीपावलीसारखा वर्षातला मोठा सण असताना या ठिकाणी शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ आलेली आहे. या तहसील कार्यालयाच्या समोर बसून आज तहसीलदार सुद्धा याची दखल घेत नाहीत, दीपावलीच्या सुट्टीचे कारण सांगतायत. आज कारखान्याचे चेअरमन असतील, MD असतील, ऐशोआराममध्ये दिवाळीच्या खरेदी करतायत, दीपावली साजरी करतायत, परंतु शेतकऱ्याच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं काम या ठिकाणी हे पाप चेअरमन करत आहेत. मी तुमच्या माध्यमातून या जर्मन लोकांना आणि प्रशासनाला एक विनंती करतो आहे, तुम्ही आजच्या दिवसात या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे आजच्याच अदा करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरू, उग्र आंदोलन करू. माझी प्रशासनाला जाता जाता एवढाच विनंती आहे की या शेतकऱ्यांचं आज 10 महिने झालं, तुम्हाला 1 महिना पगार नाही मिळाला तर तुमची काय परिस्थिती होती. या शेतकऱ्यांनी स्वतःचा घाम गाळून 18 महिने पिकवलेला ऊस सतत गाळून आज जर कारखान्याला गेल्यानंतर 10 महिने होत असतील, त्या ऊसावर या शेतकऱ्यांचं मुलाचं शिक्षण असेल, घरातील दवाखाना असेल, मुलीचं लग्न असेल, हा दीपावलीसारखा मोठा सण असेल, हे सगळं या ऊसाच्या अवलंबून असणारे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना दुसरीकडे कोणतंही उत्पादन नसतंय. आज पावसाळ्याच्या शेवटच्या स्टेपमध्ये इतर कोणत्याही शेतकऱ्याला पिकं घेता येत नाहीत, सर्व पिकं पाण्याखाली गेलेली असताना या चेअरमनला मात्र कुठेही घाम फुटत दिसत नाही, शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांच्या काळजाला कुठेही पाना फुटण्याचं दिसत नाही. त्याच्यामुळं या प्रशासनाला आणि कारखान्याच्या चेअरमनला, MD आम्ही या ठिकाणी इशारा देतोय, तुम्ही जर आजच्या आज नाही निर्णय घेतला तर आम्ही तुमचीसुद्धा दिवाळी होऊ देणार नाही, ही स्वाभिमान शेतकरी संघटनेने तुम्हाला इशारा देतो. माझी असताना 1 एकर जमीन आहे, पाणी नसल्यामुळं 14 टन फकस्त निघलाय. आज 10 महिने झालं, 1 रुपयासुद्धा दिला नाही बिल. बरं, आम्ही दीपावली कशी केली असती, मोल मंजुरी करून तर केली असती. महिना झाला पाऊस आहे, बाया नेमका कामाला जाताना पाऊस चालू होतोय, कसं कामाला जाऊन. आमचे 1 ही 5 पैशाचा बाजार आणलेला नाही घरात दिवाळीचा. 1 ही पुरगी आणायला पैसे नाही, तिला माहेरला 1 ही पुरगी आणलेली नाही. दिवाळी कशी खायची, चेअरमनची दिवाळी, MD दिवाळी आणि शेतकऱ्याचा शिमका बसा बोंबलत म्हणून आपण करा दिवाळी साजरी चेअरमन लोकांवर. 11 महिने झालं, माझं 7-8 हेलपाट झालेलं पचवून तिला चंद्रभागेमार्फत सीतारामला गेलेला आहे. अवघा 14 टनाची स्लिप आहे. नमस्कार, आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर उपस्थित राहिलेलो आहे. उपस्थित राहण्यामागचं कारण,
आम्ही सर्व शेतकऱ्यांनी गेले 8-10 महिने झालं सीताराम साखर कारखाना खर्डी या कारखान्याला ऊस दिलेला आहे आणि चंद्रभागा सहकारी साखर कारखाना मार्फत खर्डी या ठिकाणी पण काही शेतकऱ्यांना ऊस दिलेला आहे. तर ह्या सर्व शेतकऱ्यांचं आणि आमचं असं म्हणणं आहे की साखर ह्याच्याप्रमाणे धोरणाप्रमाणे FRP प्रमाणे ऊसाची रक्कम ही 15 दिवसात देणे बंधनकारक असताना सुद्धा आज 10-10 महिने झाले तर ह्यांनी ही दिलेलं नाही. ह्याचं बघा ह्या कारखान्यावर RRC केलेलं पण आहे आमच्यापाशी. मग ही सरकार करतंय काय? भाजप सरकार फक्त आज दिवाळी सण आलाय तरी 2 दिवसात तरी का एकही शेतकऱ्यांचं पेमेंट खात्यावर जमा केलेलं नाही आणि आमचं पैसे मिळवतं ती पण व्याजासकट आणि एवढीच आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गेले 8-10 महिने झालं या शेतकरी सगळ्या सीतारामा आणि चंद्रभागा कारखान्याला ऊस घालवलेलं आहे. अद्याप एकही रुपया बिल या चेअरमन साहेबांनी दिलेलं नाही. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या घरादारावर वीज तुटवण्याचं काम या चेअरमन साहेबांनी केलं. स्वतःचा स्वार्थ साधायचा त्यांचं काय कारखान्यामार्फत ऊस बियाणा नाही म्हणलं तरी त्याला ती व्याज लावते ती. आणि आमचा ऊस न्याला तर पदरनं पैसे देऊन आमच्याच ऊसाची साखर आम्हाला विकत घ्यावी लागते. कुठल्या एका शेतकऱ्याला 1 रुपया दिलेला नाही त्यांनी. आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या घरादारावर विस्तू ठेवला आहे. लोकांनी याचा बेज करून लोकांचे पैसे काढल्यात घरादारावर आणि एवढा मोठा दिवाळी सण आहे तरीही शेतकऱ्यांच्या कुठल्या म्हणजे घरात बाजार आणला नाही, लेकरा आणला, कपडे नाही दिला तर नाही काय नाही. दिवाळी एवढी मोठी कशी साजरी करायची एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. 8-10 महिने झाले बिल मिळालं नाही शेतकऱ्यांनी. जवळजवळ माझं 500-600 टन ऊस गेलेलं आहे. अजून 1 रुपयासुद्धा बिल मिळालं नाही. मार्फत ऊस गेला आहे चंद्रभागामार्फत सीतारामला ऊस गेलेला आहे. आणि माझ्यामुळं जवळजवळ शेतकऱ्यांनी 70-80 शेतकऱ्यांनी ऊस घातलेला आहे. जवळजवळ 9-9.5 हजार टन ऊस आलेला आहे आष्टीतला. अद्याप कसलंच शेतकऱ्याचं बिल दिलेलं नाही. 1 रुपयासुद्धा हप्ता दिलेला नाही.